पूना गाडगीळ अर्थात PNG ज्वेलर्स आणि मंदार काणे इंटरटेनमेंट यांच्या वतीने नुकतेच खांदा कॉलनीमध्ये ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच लाँच झालेल्या सप्तम कलेक्शनचे नेत्रदीपक कलाकुसर केलेले दागिने घालून मॉडेल्सनी रॅम्पवॉक केला. या फॅशन शोमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या 50 अधिक मॉडेल्सनी सहभाग नोंदविला होता. शुक्रवारी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदार काणे आणि तुषार सप्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले की या फॅशन शोला आणि PNG सप्तम कलेक्शनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. खांदा कॉलनीमध्ये झालेल्या PNG फॅशन शो 2 कॅटेगरीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात मिस कॅटेगरीमध्ये पलक सोहोनी अंतिम विजेती ठरली. फर्स्ट रनरअप तेजल सूर्याची तर सेकंड रनरअप स्वाती शुक्ला यांनी घोषित करण्यात आले. मिसेस कॅटेगरीमध्ये श्रद्धाने अंतिम विजेतेपद पटकाविले. पहिल्यांदा ज्वेलरी फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या पनवेलच्या सेजल देशमुख या फर्स्ट रनरअप ठरल्या तर दीपा पुण्यार्थी सेकंड रनरअप ठरल्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणाऱ्या मंदार काणे इंटरटेनमेंट या इव्हेंट ऑर्गनायझर्सचे तमाम मॉडेल्स आणि PNG ज्वेलर्सच्या वतीने मुक्त कंठाने प्रशंसा करण्यात आली. इथे पनवेलमध्ये आता आम्हाला 10 झाले आमची कंपनीला, एकूणच 190 जास्त जुनी कंपनी आमची. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचे 38 शाखा आहे. अजून आम्ही ग्रोथ करत आहोत. सो मंदार काणेबरोबर आमचं कॉलॅबोरेशन हा जे फॅशन वीक झालेला आहे, खूप चांगला असा प्रतिसाद भेटला आम्हाला पनवेलमध्ये. खाली शॉटलमध्ये आम्ही जे केला त्याच्यामध्ये आम्ही आमचे सप्तम कलेक्शन जे आता लेटेस्ट आम्ही गुढीपाडवाला लाँच केला त्याचा आम्ही प्रमोशन केला. आम्ही प्रत्येक मॉडेलला आमच्याकडून दागिने दिले होते वेअर करायला. ते पूर्णप्रमाणे मॉडेल लोकांनी ते चांगल्या प्रकारे शोकेस केला आणि त्याच्यावर आम्हाला चांगला रेस्पॉन्स आहे पनवेलमध्ये. आमचे कस्टमर जे आहे ते पण आमचे कस्टमर पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते आणि त्या लोकांना पण खूप चांगलं वाटलं की आज हे मंदार काणेबरोबर जे कॉलॅबोरेशन करून आम्ही जे काम करतोय आणि जे केलं आता लास्ट आणि त्याचे आम्ही फ्युचरमध्ये पण असे इव्हेंट करत राहू. सो PNG बरोबरचं एक रिलेशन जे असेल ते काम करताना मला कुठेतरी एक वेगळं वाटलं की सपोर्ट सिस्टीम म्हणा किंवा कोऑर्डिनेशन म्हणा किंवा माझे जेव्हा मॉडेल्स इकडे आले त्या मॉडेल्सशी केलेली ट्रीटमेंट म्हणा या सगळ्याच गोष्टी एक वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण वाटल्या. आणि या ह्याच्यामध्ये मी जे 2 राऊंड ठेवलेले ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न. सो ट्रॅडिशनलमध्ये मला सांगायला आवडेल की आनंदा क्रिएशन नावाचं खाण्याचं जे कॉस्च्युम पार्टनर आहे तिचे एवढे सुंदर कॉस्च्युम होते. प्रत्येकाला ट्रॅडिशनल लुक, प्रत्येकाला वेगवेगळ्या ह्याच्यात आणि परत त्याच्यावर प्लस PNG ज्वेलरी. सो ही एक कमाल झाली. आणि परत वेस्टर्नचे आउटफिट वेगळे होते, त्याची ज्वेलरी वेगळी. सो हा एक वेगळा एक इव्हेंट मला म्हणावा लागेल की PNG बरोबरचा एक माझा वेगळा एक्सपिरियन्स होता आणि तो खरंच युनिक आणि तो खरंच मला भविष्यात अजूनही PNG बरोबर काम करायला आवडेल आणि सुरू करायचं आहे. मंदार काणे सर यांनी ते व्यवस्थित तिथे मॅनेजमेंट केली होती. प्रत्येकीला वेगवेगळे कॉस्ट्युम होते, प्रत्येकीला मेकअप पण होते. ही सगळी तिथे मला वाटतं 40-70 ग्रुप होता लेडीज आणि तेवढेच त्यांनी मेकअप पण वगैरे बोलवलेले आणि त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक सगळ्यांचं मेकअप ग्रुमिंग सेशन पुन्हा स्टेज परफॉर्मन्स झाला आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रिपेअर करून मॉडेलिंग करताना फॅमिलीचं काय फॅमिली सपोर्ट खूप आहे. म्हणजे ते जेव्हा आपल्याला पाणी शिव राहतं तेव्हाच आपण येऊ शकतो. तर आपण आणि एक स्वतःमध्ये आणावं लागतं मी हे सगळं करेन. आपण स्वतःमध्ये आणतो तेव्हा आपण फॅमिलीने अप्रोच करू शकतो मला हे करायचं. आणि जेव्हा त्यांना ही गोष्ट कळते की म्हणजे आपण यांना सपोर्ट केला पाहिजे. मंदार सरांचा कार्यक्रम सांगायचं म्हटलं तर खूप म्हणजे छान अनुभव आला. इथे आली मी आणि त्यांचा शो फर्स्ट टाईम बघितला मी. मला ना त्यांच्यामध्ये वेगळं काहीतरी बघायला मिळालं. म्हणजे पारंपरिक जो लुक असतो जो आपल्या भाषेला आपल्या महाराष्ट्राच्या रीती चाली पोशाख त्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी तो कार्यक्रम ठेवला. म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ना की फॅशन शो म्हटलं म्हणजे लोकांचं काय असतं शॉर्ट ड्रेस हे ते पण असं नाही. त्यांनी दोघांना असं एक करून त्यांनी तो शो ऑर्गनाईज केला. म्हणजे मी जेव्हा तो बघितला तर माझ्या दृष्टिकोनाने मला खूप प्रमाणात तो आवडला. म्हणजे काहीतरी वेगळं मला छान मिळाला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऐतिहासिक प्रकार तो म्हणतात तो मला तिथे बघायला मिळाला.